वेलकम टू न्यू ब्लॉग। आज आहे गणपतीचा 8वा दिवस आय थिंक, आणि आम्ही चाललो आहोत छोट्या मावशीकडे जेवायला। त्यांनी सगळ्या फॅमिली मेंबर्सना बोलवलंय आज, तर आम्ही एवढ्या दिवस त्यांच्याकडे नाही गेलो कारण त्यांचं 10 दिवसाचं गणपती असतं। मामाच्या इथे गणपतीचं 5 दिवसाचं विसर्जन झाल्यावर आज आम्ही सगळे एकत्र परत भेटणार आहोत, पण त्याच्या आधी मी जाणार आहे पनवेलचे गणपतीचे दर्शन करायला। क्षितिज मला जॉईन करणार आहेत, तर हा आहे आजचा इव्हिनिंगचा प्लॅन, लेट्स गो। मॅडम बसली इथे, हे बघ कसे खातात, तुटून पडली आहे तुटून। आम्ही डिनर करून निघालोय आणि आता चाललो आहोत घरी कारण पप्पा आले आहेत घरी। पाऊस थांबायचं नावच नाही घेत सो पप्पा फायनली आले आहेत गावावर ना। कसं होतं पप्पा? एकदम सुपर क्लास, मजा आली, पप्पांनी खूप मजा केली। सो पप्पा मोठे पप्पांना घेऊन गेलेले त्यांच्या डॅडना, कुठे कुठे फिरलात मग? आम्ही कुडाळ, मालवण, मसुरा, आणि खूप पाऊस होता, एकदम ग्रीनरी, खूप सुंदर, खूप मजा आली, पप्पांनी खूप मजा केली। म्हणजे तिथे गणपती किती दिवसाचा असतं? 5 डेज ना। सो ॲक्च्युली डॅड विसर्जनच्या 1 दिवस आधी आलेले म्हणून गणपतीच्या ब्लॉग्समध्ये नव्हते, सगळे विचारत होते मध्ये वेर इज युअर डॅड। सो डॅड इज फायनली हियर, ऑफकोर्स असं घेऊ नको माझं। चल आता कुठे नेत आहेत आफ्टर विसर्जन? आय एम सो टायर्ड। शेफ राधिका क्या बना रही हो? त्याच्यात टाक ना, रात्रीचे वाजले आहेत 12। कसा अडकवलाय तू? कंगारू सारखं वाटते। आल्यावर केक बनवते तुझ्यासाठी। हा जसं तू खाणारच नाहीस ना, मी आता झोपणार जाऊन तू केक बघायचंस, मी लावणार पुढचं तू बघायचंस। नाही घी नको आहे ना म्हणून अमूल बटर मध्ये करते। अच्छा तर वा बाजूला कर।